दुसरे विषय जो असा की ही ए आय वापरता असताना रिस्क किती असतात. सो दीस इज अ ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कित्याक खंयची टॅक्नॉलॉजी ताजो वापर सोसायटीन आणि ताजे परिणाम लोकांचे जे जाता इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. फॉर एग्जाम्पल जी ए आय सपोज फेशियल रेकॉग्निशन ए आय जी असता ती ए आय बऱ्या कारणा खातीर वापरूंक शकता. कोण शेणला ताका सोदपाक लार्ज स्केल कॅमेऱ्याचेर तुम्ही जर गर्देतल्यान हजारांनी फेसीस विथ अ फेस दॅट यू आर लुकींग फॉर मॅचिंग करूंक शकले इन मिली सेकंड्स जाल्यार आणि खंयचोय शेणिल्लो मनीस मेळूंक शकता. हो बरो वापर झालो त्या ए आयचो. ॲट द सेम टायम जर खंयचोय गव्हर्मेंट हे सर्वेलन्साक वापरूंक सोदता लोकांक ट्रॅक करपाक विदाऊट कन्सेंट तो ताजो इम्प्रॉपर ऑर अनएथिकल यूज म्हणून धरू येतात. सो तीच टॅक्नॉलॉजी कशी वापरता हाजेर ताज्यो रिस्क किंवा बेनिफिट्स ह्यो अप्लाय जावंक शकता. सो ए आय जेन्ना खंयची सोसायटी ऑर गव्हर्मेंट किंवा ऑर लार्ज ऑर्गनायझेशन्स कन्सिडर करतात ताजी ॲप्लिकेशन्स तांणी विचार करपाक जाय की हाजो वापर जेन्ना जातलो तेन्ना तो नेगेटिव इम्पॅक्ट मनशांच्या लायफाचेर जातलो काय किंवा करूंक शकता काय किंवा त्या ए आयच्या वापरान सोसायटीतले खुबशे लोक एक्सक्लूड जावंक शकता काय फ्रॉम बेनिफिट्स ज्यांका ए आय वापरूंक येना किंवा तांकां कळना किंवा ए आयच्या रॉंग डिसिजनान लोक खंयच्याय बेनिफिटांतल्यान जर एक्सक्लूड झाले जाल्यार दॅट इज ऑल्सो नेगेटिव्ह रिस्क. सो ह्यो सगळ्यो रिस्कांचो विचार करून ए आय ॲप्लिकेशनां डिप्लॉय करप असतात ज्याच्या बद्दल आम्ही रिस्पॉन्सिबल ए आय जी म्हणतात तीच.